मध्ये मध्यबिंदू आणि ब्रिटिश फ्रेंच अमेरिकन शास्त्रज्ञ ओळखत होते, तर ब्रिटिश शास्त्रज्ञांना हा पॉइंट सापडला की इथं टेलिस्कोप लावल्यानंतर तो थरथरून चालत नाही. स्पेक्ट्रम लावल्यामुळं त्याच्यावर त्याच्या बघायच्या होत्या, त्या ग्रहणामध्ये सुद्धा बघायला येतात सूर्यावरच्या. तर त्या त्यांनी इथं बघितल्यानंतर 25 वर्षानंतर कन्फर्म झाल्यानंतर हा हिलेमध्ये आहे. मग त्यांनी 1896 जेव्हा ग्रहण झालं ते नागपूरमध्ये इथं नव्हतं, त्यांना 1898 ग्रहण इथं नव्हतं, नागपूरला होतं. परंतु ते इथं आले त्यावेळेला इथं जे कन्टॅक्ट ज्या लोकांनी मदत केली त्याचे आभार मानायला आले, त्या लोकांनी आपल्या लोकांना सांगितलं की हेलियमचा शोध ह्या ठिकाणी लागलेला आहे. 150 वर्षे होऊन गेली, खरं हेलियमचा शोध इथं भारतात लागलेला कोणाला माहिती नव्हतं, परंतु स्थानिक लोकांना त्या शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर ते जिवंत राहिले. तर आता म्हातारी माणसं सांगतात की हेलियमचं माहेरघर, कागदोपत्रे नाही. नंतर आम्ही ते कागदपत्रे इंटरनेटवर आणखी ओळखून काढलं, तेव्हा इथं तो साहेब अभ्यास करण्यासाठी बसायचा, तर तो हेलियमचा ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी बसत होता, हे कोणाला माहिती नव्हतं. तुझ्यासाठी तो बसत होता साहेबांच्या वटे, म्हणजे तो अभ्यास करण्यासाठी बसत होता, पण तो लोकांना काय आवडत होता, मूळ काही देऊन बसत होता. ट्रॅक खुडकून काढला होता, सेंटर पॉईंट कुठे, महिलाची सावली जास्तीत जास्त वेळ कुठे मिळेल, 8 मिनिटं म्हणतो तरी 7-6 मिनिटं आहे, ती वेळ त्यांनी ठरवून त्यांना हा इतका मिळाला की एवढ्या जंगलामध्ये इथे बसायचं, तर रात्री मध्याने तिथे काय लागलं तर जायचं कुठं, तर जवळ गाव आणि इथं वर्दळ नाही, त्यामुळं इथं सेफ ठिकाण होतं, असे त्यामुळं ह्याला महत्त्व आलं.